हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर 1.25 तास बैठक। बैठकीत नाशिक लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। बैठकीत सुनील तटकरेही उपस्थित। नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याचा अंदाज। नाशिकमधून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। भुजबळांची उमेदवारी जाहीर झाल्यास गोडसेंच्या भूमिकेकडे लक्ष। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर। नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं काँग्रेस नेतृत्वाचं कर्तव्य। राऊतांची प्रतिक्रिया। पवार गटाकडून भिवंडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी। काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेंकडून अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत। वसंत मोरे आज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार। मोरेंचा आज वंचितमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटलांच्या मागणीनंतर सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ। फडणवीसांची आज इंदापुरात जाहीर सभा। दुपारी 4 वाजता सभेला सुरुवात होणार। सुनेत्रा पवार आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। भाटघर धरण खोऱ्यातील दुर्गम भागातील गावांमधील नागरिकांसोबत संवाद साधणार। पवार गटाकडून भिवंडीतून बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर। काँग्रेसचा दावा असतानाही पवार गटाकडून उमेदवारी जाहीर। ज्योती मेटेंना वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याची ऑफर। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। लोकसभेच्या प्रचारासंदर्भात शिरूरमध्ये आज वंचितची बैठक। शिरूरमध्ये पवार गट, अजित पवार गट आणि वंचित अशी तिहेरी लढत होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या गोंदियामध्ये विराट सभा। सुनील मेंढेंना निवडणूक आणण्यासाठी महायुतीतील सर्व पक्ष एकवटले। प्रफुल्ल पटेलांची माहिती। साताऱ्यातून निवडणूक लढवणारच, मैत्रीपूर्ण लढत होईल उदयनराजेंचं वक्तव्य। तर शरद पवार वडीलधारी, त्यांच्यावर टीका करणार नाही। उदयनराजेंची प्रतिक्रिया। अमरावतीत रिपब्लिक सेनेच्या आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा, मात्र उमेदवारी मागे घेण्यावर आनंदराज आंबेडकर ठाम। पंतप्रधान मोदींची 8 एप्रिलला चंद्रपुरात सभा, तर मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल होण्याची शक्यता। मोदी 14 एप्रिलला कन्हानमध्ये प्रचारसभा घेण्याची शक्यता। काँग्रेसकडून विदर्भात प्रचाराची रणधुमाळी। राहुल गांधी प्रियंका गांधी प्रचाराचा नारळ फोडणार। राहुल गांधींची 13 एप्रिलला तर 15 एप्रिलला प्रियंका गांधींची सभा। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती। 2015 झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज। 6 ते 9 एप्रिल दरम्यान बोरघाटात सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी टाळण्याकरता निर्णय। विदर्भातील यवतमाळ अकोला चंद्रपुरात 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। मुंबईसह रायगड ठाणे पालघरमध्येही हवेतील आर्द्रता वाढून उकाडा वाढणार। हिमाचल प्रदेशातील चंबा भागात भूकंपाचे धक्के। 5.3 रिश्टर स्केलच्या तीव्रतेची नोंद। लोकांमध्ये भीतीचं वातावरण। आयपीएलच्या 17व्या सामन्यात पंजाबचा गुजरातवर 3 गडी राखून विजय। शशांक सिंहच्या नाबाद अर्धशतकी खेळीने पंजाबचा विजय, तर शुभमन गिलची 79 नावांची खेळी व्यर्थ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।